ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी चोरीला गेलेले किंवा हरवलेले तब्बल 4 लाखांपेक्षा अधिक रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत केलेत। कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मोबाईल परत केल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलंय। मागील 6 महिन्यांपासून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला किंवा हरवलेले मोबाईल्सची तक्रार दाखल होती। पोलिसांनी CIR पोर्टलच्या मदतीने विविध राज्यातून तपास करत 51 मोबाईल जप्त केलेत। या विविध कंपनीचे मोबाईल आहेत। पोलिसांनी मोबाईल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करून पुन्हा मूळ मालकांना परत केलेत। नमस्कार, आपले आदरणीय पोलीस आयुक्त आदरणीय आशीषजी डुंबरे सर आणि आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण आज मोबाईल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केलेला होता। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनने CIR हे ॲपचा वापर करून तसेच गुप्त बातमीदारांच्या माहिती मिळून आपण या मोबाईल शोध पथकासाठी नेमलेले जे अंमलदार आहेत, पोलीस शिपाई शेकडे, नंतर डमाळे, त्यांचे DP चे अधिकारी सकपाळे साहेब, DPI कुलकर्णी साहेब यांनी मेहनत घेऊन CIR ॲपमध्ये वेळीच तक्रारदाराची माहिती आणि त्या मोबाईलचा डिटेल्स ची नोंद घेऊन कारवाई केली आणि त्याचा पाठपुरावा घेऊन आपण आतापर्यंत जवळपास 51 मोबाईल हस्तगत केले आणि त्या सर्व तक्रारदारांना आज 16/10/24 रोजी सायंकाळी 18:00 सायंकाळी 6:00 NCT स्कूल विठ्ठलवाडी येथे बोलावले होते आणि या कार्यक्रमामध्ये लोकांनी पण उत्स्फूर्त सहभाग घेतला। सर्वच्या सर्व 51 लोकांनी या तक्रारदारांनी येऊन जवळपास आपण 7,22,000 किमतीचा मुद्देमाल मोबाईल हा तक्रारदाराला परत दिलेला आहे। आज कोजागिरी पौर्णिमा आहे, जवळच पुढे दिवाळी येत आहे, या दोन्हींसाठी बराचसा महिला वर्ग याच्यामध्ये होता, तक्रारदारांमध्ये महिला अधिक होत्या, त्यांनाही आपण कोजागिरी दिवाळीच्या अनुषंगाने दिलेली भेट समजूया आणि जे तक्रारदार आहे त्यांनी खूपच मनापासून पोलिसांचे याच्यामध्ये आभार मानले, ते स्वतः जातीने हजर राहिले, जवळजवळ 1.5 तास त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। मी सर्वांचे आभार मानतो, पत्रकार बंधूही हजर राहिले आणि NCTचे स्कूलचे जे ट्रस्टी आहेत त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी आधार वाढलाय। अंगणवाडी सेविका आहे, मी ड्युटीवर नाही होती, माझा फोन हरवला तर मी तात्काळ विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि तात्काळ सगळ्यांनी मला मदत केली, तिथे आले ते तत्परतेने आणि त्यांनी तिथे फोटो वगैरे घेतले, सगळ्यांनी मला हेल्प केली आणि मी कंप्लेंट नोंदवली आणि त्यांनी मला शासन हे केलं की ग्वाही दिली की तुमचा मोबाईल तुम्हाला परत मिळणारच आहे, मॅडम तुम्ही काळजी करू नका। आणि मला अगदी नवा माझा फोन होता, 2 महिने झालेले होते, मला खूप वाईट वाटलं आणि मला खरंच आज खूप आनंद होत आहे की माझा मोबाईल परत मला मिळाला। थँक्यू विल पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।